आता मला असं वाटतं की अजितदादांसोबत एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी अतिशय गतिमान पद्धतीनं काम करतात, म्हणून खरं त्यांनी सुरुवातीलाच यायला पाहिजे होतं दादांसोबत. ते का मागे राहिले याची मला कल्पना ज्येष्ठ आहे, आणि कदाचित अजितदादा इथं आल्यानंतर पुन्हा एकदा त्याची जाणीव त्यांना झाली असेल की खरंच गतिमान सरकार शिंदे फडणवीसांचं आणि पवारांचं आहे, म्हणून कदाचित ते निर्णय घेत असतील. त्यांनी निर्णय घेतलाय की नाही मला माहीत नाही, पण घेतला असेल तर आमच्या दृष्टीने चांगलं आहे. एवढ्या मोठ्या स्तरावर काही मी चर्चा कोणावर करत नाही. हा शेवटी मुख्यमंत्र्यांचा, देवेंद्रजींचा आणि अजितदादांचा प्रश्न आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून, मंत्री म्हणून काम करतो आहे, त्यामुळे जलसंपदा विभाग कोणाला द्यायचा, गृह विभाग कोणाला द्यायचा आणि कुठचं खातं कोणाला द्यायचं, प्राजक्त तंत्रज्ञान काय द्यायचं, एवढा काही अधिकार मला कोणीच दिलेला नाही. परंतु एक मी सांगितलं की कदाचित त्यांनी 15 दिवस येणार असतील, मला माहीत नाही, 15 दिवसाचा पूर्ण अजितदादा इथे आल्यानंतर सरकारचा अभ्यास केला असेल, त्यांना देखील पटलं असेल अजितदादांसारखं की सरकार हे गतिमान आहे आणि या सरकारमध्ये आल्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.